बघूया बातम्यांचा वेगवान आढावा. मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरची वाहतूक 3 तासानंतर सुरळीत झाली आहे. दरड कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात आला होता. पालघर जिल्ह्यात मृतदेह पुरात वाहून गेला. आवढाणी दुखले. पाड्यावर स्मशानभूमी नसल्यानं उघड्यावर अंत्यसंस्कार सुरू होते. यावेळी शेजारी असलेल्या नाल्याला पूर आला आणि या पुरात मृतदेह वाहून गेला. तेलंगणातील धरणांमधून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सिरोंच्या तालुक्यात पुराचं पाणी शिरलं असून 6 गावातल्या 350 कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं. चंद्रपूरचं इरई धरण सुमारे 87% भरलं असून धरणाची 7 पैकी 2 दारं उघडण्यात आली आहेत. त्यामुळे सखल भागात पाणी वाढलंय. नदीकाठच्या राजनगर सहारा पार्क परिसरात उंच इमारतींवर अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी बचाव अभियान सुरू करण्यात आलंय. चंद्रपुरात बचाव कार्यासाठी जात असलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बोट नदीच्या मध्ये तुटली. लोखंडी खांबाला अडकलेल्या बोटीला सुखरूपपणे किनाऱ्यापर्यंत पोहोचवण्यात आलं. मुसळधार पावसानंतर वर्धा नदीला पूर आला. पुरामुळे यवतमाळ वरोरा मार्गावर पाणी साचलं असून वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. त्यासोबत कोसारा जवळच्या पुलावरून 17 ते 18 फुटांवरून पाणी वाहत आहे. त्यामुळे इथली वाहतूक विस्कळीत झाली. यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं वर्धा नदीला पूर आलाय. त्यामुळे वणी परिसरातील अनेक गावं प्रभावित झाली आहेत. वर्धा नदीचं रौद्ररूप पाहण्यासाठी पाटाळा पुलावर नागरिकांनी गर्दी केली असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. यवतमाळमधील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या बिमळा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. प्रकल्पाचे 10 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत. त्यातून 500 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या लोकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. यवतमाळच्या कपेश्वर इथल्या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेला पूल नदीच्या पुरात वाहून गेला. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला. 2 वर्षापूर्वीच बांधलेला हा पूल वाहून गेल्यानं पुलाच्या बांधकामावर आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. नांदेडमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं असून अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून पुरामुळे जमिनी खरडून गेल्यात. तर तामसा सर्कल मधल्या जांभळा गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. शेती अक्षरशः खरडून गेली आहे. जांभळातल्या शेतकरी निरंजन सरकुंडे यांच्या 4 एकर शेतीमधला कापूस तूर सोयाबीन हळद या पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. निरंजन सरकुंडे यांच्या सोबत जांभळा या गावातील 100% शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. सरकारनं कुठलेही निकष न लावता पंचनामे करून सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी केली. अमरावती जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय. नांदगाव खंडेश्वर चादून रेल्वे धामणगाव रेल्वे या तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. जिल्ह्यातल्या पावसातील विविध दुर्घटनांमध्ये 31 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कोल्हापुरात मुसळधार पाऊस बरसला असून वारणा नदीला पूर आलाय. दरम्यान देववाडीत 1 जण पुरात अडकला. यावेळी माहिती मिळताच बचाव पथकानं ग्रामस्थांची सुटका केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. जोरदार पावसानं कुडाळ तालुक्यातल्या 12 ते 15 घरांना दरडीचा धोका निर्माण झालाय. तर काही घरांचं दरड कोसळून नुकसान सुद्धा झालंय. नाशिकमधील गंगापूर धरण 70% भरल्यानंतर गोदावरीत पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. गंगापूरचं पाणी जायकवाडी धरणात जाणार असल्यानं नाशिकसह मराठवाड्यात दिलासा मिळाला. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट असून सकाळपासून खेड तालुक्यात आणि परिसरात अतिमुसळधार पाऊस कोसळतोय. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुद्धा धीम्या गतीनं सुरू आहे. जगबुडी नदीची पाणी पातळी इशारा पातळीवर असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. डहाणूतील वांगरजे नदीच्या पुरात बुडून एकाचा मृत्यू झालाय. विजय काकड्या असं तरुणाचं नाव आहे. नदी पात्रात पाय घसरून तो पडला. कालपासून त्याचा शोध सुरू आहे. अखेर कासाजवळ त्याचा मृतदेह आढळला. पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलाय. तानसा नदीला पूर आल्यानं भाताणे ते उसगावचा संपर्क तुटलाय. 3 दिवसापासून नदीवरचा पूल पाण्याखाली गेला असून मुलांची शाळेत जाण्यासाठी 9 ते 10 किलोमीटरची पायपीट सुरू आहे. वसईत पश्चिम गोकुळ अंगण परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं. जवळपास 9 इमारतींमध्ये पुराचं पाणी साचलं. तळमजल्यावरच्या घरात 2 फुटांवर पाणी साचलं असून रहिवाशांचं मोठं नुकसान झालंय. 15 दिवसापासून रहिवाशांची दयनीय अवस्था.
मीरा रोड परिसरात महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हॉटेल दिल्ली दरबार परिसरामध्ये खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यात खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत. या प्रकरणी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. मुंबईत जोरदार पाऊस झाला असून जोगेश्वरी पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, त्यामुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान पाण्याचा निचरा होण्यास सुद्धा अडचणी येत आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. दारणा धरणातून 8300 क्युसेक पाण्याचा विसर्ग दारणा नदीत केला जातोय. पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे दारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. वसईच्या तुंगारेश्वर धबधब्यावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या हौशी पर्यटकांना त्यांचा उत्साह नडलाय. स्थानिक नागरिकांकडून विरोध होत असतानाही या पर्यटकांनी आपल्या कार नदी प्रवाहात घातली, मात्र पाण्याला प्रचंड वेग असल्याने या दोन्ही कार वाहून गेल्या आणि नदीत अडकून पडल्या. पोलिसांनी वेळीच तिथं दाखल होत क्रेनच्या सहाय्यानं या कार बाहेर काढल्या. वर्ध्यात मुसळधार पाऊस झाला असून धाम नदीला पूर आला, त्यामुळे पवनार इथला बंधारा ओसंडून वाहतोय. दरम्यान पवनार बंधाऱ्यावर पर्यटक गर्दी करत आहेत. पुण्यात सिंहगड रोड परिसरात भरधाव ट्रकनं महिलेला धडक दिली. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून महिला गंभीर जखमी झाली आहे. महिला रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. अहमदनगर शहर आणि उपनगरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. 5 ते 6 महिन्यांपूर्वीच रस्त्यांची कामं करून सुद्धा खड्डे पडले, त्यामुळे कामांच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. वसईत नव्या वर्सोवा पुलावर खड्डे पडले, खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत. या संदर्भात तक्रार केल्यानंतर बांधकाम करणाऱ्या 2 ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबत डांबराच्या कोटिंगचे नमुने सुद्धा तपासणीसाठी पाठवले गेले. कोल्हापुरात स्वराज्य पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं. शहरातील रस्त्याची खड्ड्यामुळे दुरवस्था झाली आहे, त्यामुळे ताराराणी चौकात खड्ड्यांमुळे कागदी होड्या सोडून निषेध करण्यात आला. दरम्यान कोल्हापूर खड्डेमुक्त न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला गेलाय. बीड शहरात स्वराज्य संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं. शहरातील खराब रस्त्यांच्या मुद्द्यावरून आंदोलन करण्यात आलं. यावेळी खड्ड्यांमध्ये झाड लावत निषेध नोंदवण्यात आला. बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या पुरुषोत्तमपुरी आणि भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक गर्दी करतात, मात्र या भाविकांना सावरगाव ते पुरुषोत्तमपुरी 10 किलोमीटरच्या रस्त्यांवर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. त्यामुळे या रस्त्याच्या डागडुजीची मागणी भाविकांकडून केली जाते. बुलडाण्याच्या खामगाव शहरात शंकरनगर भागात गेल्या अनेक महिन्यांपासून सार्वजनिक सुविधा पुरवल्या जात नाहीयेत, त्यामुळे परिसरातल्या नागरिकांना तुंबलेली गटारं, अस्वच्छ परिसर आणि अनियमित पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागतोय. या विरोधात संतप्त नागरिकांनी अर्धनग्न आंदोलन केलं. नांदेडमधील खडकी ते पावनमारी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्ते पाण्यात वाहून गेल्यानं वृद्ध महिलेला उपचारांसाठी खांद्यावर उचलून आणावं लागतंय. ग्रामस्थांनी या महिलेला खांद्यावर घेऊन मुख्य रस्त्यापर्यंत प्रवास केला, त्यानंतर वाहनातून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बीडच्या वडवणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू आहे, त्यामुळे वनक्षेत्रात घट होत असल्याची तक्रार वन्यप्रेमींकडून केली जाते. या संदर्भात तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली जाते. परभणीतील शेतकरी आर्थिक संकटात सापडले. सरकारकडून मंजूर झाल्यानंतर विहिरींचं बांधकाम करण्यात आलं. यावेळी पहिली 2 बिलं दिल्यानंतर उर्वरित बिलांची रक्कम गेल्या 6 महिन्यापासून मिळालेली नाहीये. कोल्हापुरात जीएसटी विभागानं मोठी कारवाई केली आहे. एमआयडीसीतील 2 कंपन्यांवर छापा टाकण्यात आलाय. गेल्या 2 दिवसापासून कारवाई सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं अतिक्रमणाविरोधातली धडक कारवाई सुरू केली आहे. मिटमिटा इथल्या सफारी पार्क परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आली आहेत. दरम्यान उर्वरित अतिक्रमण हटवण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. आंबेगाव तालुक्यातल्या मंचर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मोर्चा काढण्यात आला. दुधाला हमीभाव देण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय नेते सत्ताधाऱ्यांविरोधातील मोर्चात सहभागी झाले. भुसावळ नगरपालिकेसमोर ठाकरे गटाकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. शहरात 15 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो, त्यासोबत अस्वच्छ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान मुख्याधिकाऱ्यांकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं गेलं. पालकत्व गमावणाऱ्या पाल्यांना वात्सल्य योजनेचा लाभ न मिळाल्यानं जळगावात मनसेनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन केलं. येत्या 8 दिवसात पाल्यांना योजनेचा लाभ न मिळाल्यास मनसे स्टाईल रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला.
गडचिरोलीतल्या अहेरी बस डेपोच्या छप्पर फाटलेल्या एसटीनंतर आता वायपर बिघडलेल्या एसटीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. आसर अली बस अहेरीकडे जात असताना बस चालक एका हातानं स्टेअरिंग दुसऱ्या हातानं वायपर चालवताना दिसतोय. पाऊस सुरू असल्यानं समोरचं काही दिसत नसताना त्याला ही कसरत करावी लागते, पण या सगळ्यात प्रवाशांच्या जीवाचं काय हा सवाल. बीडच्या आष्टी तालुक्यातील चिंचपूरमध्ये 2 महिन्यांपासून जळालेल्या ट्रान्सफॉर्मर महावितरणनं बदलून देत नसल्याचा आरोप होतोय. त्याविरोधात आक्रमक ग्रामस्थांनी भर पावसात उपोषण सुरू केलं. ट्रान्सफॉर्मर अभावी गेले 2 महिने हे गाव अंधारात. मुक्ताईनगर करावर रस्त्यावर एसटी बसचा टायर फुटल्यानं बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकल्याचं समोर आलं. या अपघातात 8 ते 10 प्रवासी जखमी झाले. बुलडाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातल्या सातळी गावाला अनेक वर्षापासून जोड रस्ता नाहीये. रस्ता मागण्यासाठी येणाऱ्या गावकऱ्यांना टोलवा टोलीची उत्तरं देऊन टाळलं जात आहे. याचा निषेध करत सातळी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केलं. शिर्डीतील मराठमोळं जेवण बनवणारे आचार्य थेट राष्ट्रपती भवनामध्ये आता पोहोचणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात येण्याचं आमंत्रण दिलंय. शिर्डीच्या प्रसादालयातील राष्ट्रपतींसाठी बनवण्यात आलेलं जेवण त्यांना खूप भावलं. त्यानंतर थेट राष्ट्रपती भवनाचंच त्यांना आमंत्रण आलं. बुलडाण्यातील ठाकरे गट आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केलाय. लक्ष्मण जाधव यांच्या नेतृत्वात मेहकर सिंदखेड राजा देऊळगाव तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. बीड जिल्हा परिषद शाळेतील 11 विद्यार्थी अमेरिकेत नासा सेंटरला भेट देणार आहेत. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून 11 तालुक्यातल्या 11 विद्यार्थ्यांची निवड झाली. 8 सप्टेंबरला विद्यार्थी नासा सेंटरला भेट देतील. लातूर शहरात वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा वडगा उगारला. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 125 बाईकचे सायलेन्सर काढत त्यावर बुलडोजर फिरवण्यात आला. बुलडाण्यात मांगळूर माशाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. मांगळूर मासे प्रतिबंधित असून सुद्धा शेगाव मार्गे अहमदाबादकडे तस्करी सुरू होती. अखेर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या 3 टन मासे जप्त करून नष्ट करण्यात आले. मुंबई आग्रा महामार्गावरच्या धाब्यांवर अवैधरित्या दारू पुरवठा करणाऱ्या तस्करांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाले. या प्रकरणी आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला. इन्स्टाग्रामवरून दोघांची मैत्री झाली. त्यानंतर त्यानं मुलीवर लैंगिक अत्याचार केला. सध्या आरोपी पोलीस कोठडीत. नाशिकमध्ये भरोसा सेलमधील वाद विकोपाला पोहोचला. एका महिलेच्या कुटुंबियांनी भरोसा सेलच्या कार्यालयात पतीवर चाकून वार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू. इंदापुरात अज्ञातानं एका वृद्ध महिलेला मारहाण करत लुटमार केली. या संदर्भात तक्रार दाखल होताच पोलिसांनी 5 तासात आरोपीला जेरबंद केलं. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पिंपरी चिंचवडमधील निगडी पुलावर टँकर उलटून अपघात झाला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. काही दिवसांपूर्वी असाच एक गॅस टँकरचा अपघात झाला होता. पुलावर दुरुस्तीचं काम सुरू असून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते. वडोदरा शहरातील गोत्री परिसरामध्ये भाजप कार्यकर्ता सचिन ठक्कर याची हत्या झाली आहे. पार्किंगच्या वादातून काही जणांनी त्याच्यावरती हल्ला केला. त्यानंतर ठक्कर यांच्यावर बेदम मारहाण सुद्धा केली. अखेर उपचाराच्या दरम्यान ठक्कर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. इंडिया या नव्यानं स्थापन झालेल्या विरोधी आघाडीची तिसरी बैठक 25 ते 26 ऑगस्ट दरम्यान मुंबईत होणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार संयुक्तपणे या बैठकीचं आयोजन करणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या JDU 23 जून रोजी पाटणा इथं पहिली बैठक आयोजित केली. दुसरी बैठक 18 ते 19 जुलै रोजी बंगळुरू इथं झाली आणि ती काँग्रेसनं आयोजित केली होती. दिल्लीत एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर लोखंडी रॉडनं हल्ला केल्याचं समोर आलंय. प्राथमिक तपासात विद्यार्थिनीच्या मित्रावर हत्येचा संशय आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढचा तपास सुरू आहे. तेलंगणातील हनमाकुंडा इथं कन्नाराम नदीमध्ये एक व्यक्ती दुचाकीसह वाहून गेला. दुचाकीवरचं नियंत्रण सुटल्यानं तो पाण्यात पडला, वाहून गेला आणि त्यानंतर त्याचं पुढे काय झालं कळू शकलं.
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये पावसानं थैमान घातलंय. पुराच्या पाण्यात पूल वाहून गेल्यानं लोकांनी तात्पुरत्या लाकडाचा पूल तयार केल्याचं दिसून आलं. तेलंगणाच्या मुगलूमध्ये पुराचं पाणी रस्त्यावर आलं, त्यामुळे लोकांची गैरसोय होत असून राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. छत्तीसगडच्या सुकमामध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलंय. बाजारपेठेत पाणी साचल्यानं व्यापार ठप्प झाला, तर पुराचं पाणी रस्त्यावर आलेलं दिसून आलं. मध्य प्रदेशात दमोहमध्ये जोरदार पावसानंतर नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सुनार नदीला आलेल्या पुरात पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे गावांचा संपर्क तुटला असून नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसत आहेत. केरळच्या कण्णूरमध्ये जोरदार पावसानं थैमान घातलं. संततधार पावसानंतर धोकादायक स्थितीत असलेलं एक घर कोसळल्याची घटना घडली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. उत्तर प्रदेशच्या नोएडा हिंडन नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पुराचं पाणी अनेक भागात साचलं असून नाल्याचं पाणी घरात शिरल्याचं समोर आलं, त्यामुळे लोक हैराण झाले. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. Thank you.